राजीव रंजन आणि ओम कापडी आहे दोन बॅटर उतरलेत दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा मेगा फायनलचा मॅच या ठिकाणी सुरू होतोय विजयजी यशवंत नगर प्रीमियर लीग म्हणजेच यशवंत नगर चषकावर आता नाव आपलं कोण कोरेल हे पाहण्याकरता आपल्याला खास करून काही अवधी आता उरलाय हा नक्कीच अवधी उरलाय असं म्हणायला हरकत नाही आहे कारण ना भूतो ना भविष्यती याची देही याची डोळा पहा क्रिकेटचा यशवंत नगर प्रीमियर लीगचा सोहळा आणि त्यासाठी तमाम क्रीडा रसिक आतुरलेत की कुठला संघ विजय ठरेल परंतु एवढं नक्की आहे या दोन संघामधील एक संघ 2024 विजेता ठरणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये ही सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते चमचमच्या ट्रॉफीचा कोण हकदार असणार यासाठी आपण या सामन्याकडे जाणार आहोत तर एका साईडला आपण बघितलं माझ्या जोडीला जोडले गेलेले आहेत संदीप गावड सर आणि त्यानंतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळी त्यांच्या जोडीला जोडले जातील तुकाराम मांगेला सर विजयजी खरोखरच चांगला अनुभव मिळाला मला एका दिवसाचा तुम्ही कालपासून या स्पर्धेमध्ये जुडला गेलात एक चांगली आखणी आहे एकीचं बळ जेव्हा असेल ना तेव्हाच फळ मिळत असं आणि ही युनिटी पाहायला मिळाली या लीगमध्ये या सर्व जे आपण टीम्स बघितल्या बिल्डिंगची नावं आहेत परंतु ही सर्वजण सार्वजनिक उत्सव करण्याकरता एकत्रित येत आहेत 3-2-1 गेम इज ऑन टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जातं आणि इथे चौकारणीची स्वागत केलं जातं या पहिल्याच बॉलचं स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये धाडलं या चंडूला मिळतं 4 धावा खनखनीत चौकार और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका धन्यवाद धन्यवाद आणि यो आला यशवंत नगर प्रीमियर लीग पहिला चौका फायनलच्या सामन्यामधील काय सुरुवात झालंय पहिल्या चेंडूवरती आलाय दणदणीत चौकार यावेळी पहा पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न यावेळी चेंडूला मात्र भिडकावून दिलाय मिड विकेट रिझनमध्ये दुसरा चौका लागोपाठ फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं संदीपजी और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका आपण सगळ्यांनी पाहिलं की मैदानाचे दोन्ही बाजू मोजलं गेलं या चौकारणीची सुंदर असा फटका परमाला डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये बॅटरद्वारे चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 8 आणि आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय राजीव रंजन हा खेळाडू आहे संतोष सावंत मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा हिरो इथे कुठेतरी पडतोय कमी पुढचा बॉल स्मॅच केला जातो आता सुपर कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पायाने चंडूला आवडत होता दोन धावा आता मिळत आहेत कारण आउटफील्ड थोडीशी स्लो होते संत होती आणि त्याचाच फायदा इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमला झाला आहे बॅटिंग करणाऱ्या दोन टीमने दोन धावा तर बनवल्या आहेत दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या 10 निश्चित तौर पे 10 रन बने हैं देखो पहला ओवर काफी महंगा साबित होता हुआ देखिए जिस तरह से नदी को झरने की जरूरत होती है क्रिकेट में अच्छी शुरुआत की जरूरत होती है और वो शुरुआत यहाँ पर मिली है बल्लेबाज ने काफी पॉजिटिव क्रिकेट फाइन लेग रीजन में गेंद जब तक जाए सिंगल यहाँ पर पूरा करते बे रन सकते 11 रन और देखिये शुरुआत अच्छी है तो अन भी अच्छा होगा संदीप जी और ये फाइनल का मुकाबला है ग्रैंड फिनाली है इसके बाद आप मौका गंवाओगे तो आपको फिर एक साल रुकना पड़ेगा अब यहाँ पर कौन सी टीम रुकेगी और कौन सी टीम फाइनल की विजेता होगी या आने वाला समय बताएगा मैच जरी कोणीही जिंकला तरी विजय हा यशवंत नगर प्रीमियर लीग चा होईल कारण सर्वांचा सपोर्ट लाभलाय या स्पर्धेकरता दानशूरपणा दाखवणारे आमचे जे सहकारी आहेत त्यांचा सुद्धा उल्लेख नेहमीच केला असेल त्यांचा जो सपोर्ट्स मिळालाय जे स्पॉन्सरशिप ज्यांनी आपल्या या स्पर्धेकरता केलेत त्यांचा तर उल्लेख करायलाच हवा धाव फळकावर धावा लागल्या जातात सध्याच्या घडीला 11 धावा गोलंदाज तयार त्याच्या कोठेतील आता पुढचा बॉल आणि समोर आहे डावकुऱ्या हाताचा बॅटर जो प्रथमतः सामोरे जाईल ओम कापाडिया इज ऑन स्ट्राईक पॉवर प्लेचं बंधन आहे त्यामुळेच दोन फिल्डर हे 30 yard सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील ऑन साईडला मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात केलाय बॅटर ओम करता गोलंदाज तयार पुढे येऊन कळून काढला जातं इन टू द गॅप नो चान्स फॉर द फिल्डर 2 bounce 3 bounce ओव्हर द रोप मिळत 4 धावा शानदार चौकार और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका निश्चित यहाँ पर देखे मैंने देखा तूने देखा क्या देखा बल्लेबाज ने चौकार मारा यहाँ पर 4 रन मिले हैं बहुत ही अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखिए जैसी संगत वैसी रंगत आप खेल सकते हो तो मैं भी खेल सकता हूँ मेरे सामने वाले बल्लेबाज चौका लगा सकता हूँ तो मेरे में भी वो क्षमता है देखिए यस नो के चक्कर में यहाँ पर सिग्नल सही नहीं था दोनों
ट्रेनें एक ही ट्रैक पर आ रही थी, लेकिन अंतिम क्षण पर सिग्नल सही हुआ और यहाँ पर विकेट नहीं गई, नहीं तो थोड़ा सा कुछ अलग देखने को मिलता हुआ। पहले ओवर का खेल पूरा हुआ है और रन संख्या बनी है यहाँ पर 16 रन। चलो डीजी की तरफ जाते हैं, एक धुन लेते हैं और दूसरे ओवर के लिए आते हैं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आपण बघितलं तर मैदानावरती पाणी सुद्धा गेलंय, 16 धावा सुद्धा आल्यात, म्हणून बोललं जाते कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसणं मिळत नाहीये, ते स्वतःला निर्माण करावं लागते, म्हणून विचार बदला, आयुष्य खूप चांगलं आहे आणि प्रकारे पॉझिटिव्ह खेळा, पॉझिटिव्ह क्रिकेट खेळला तर तुम्हाला धावा सुद्धा मिळतील आणि तुमचं नाव सुद्धा होईल। कारण ऐसे बोले जाते हैं कि पहले आप नाम कमाओ, नाम कमाओगे तो आपका काम हो जाता है, यहाँ पर काम करोगे तो नाम हो जाएगा। यहाँ पर बल्लेबाजी अच्छी हो रही है, अब देखिए विकेट निकालना बहुत जरूरत है। पहिले षटक संपल्यानंतर 16 धावात चांगली सुरुवात केलं बॅटिंग करताना। आता गोलंदाजी मार्गावर प्रवीण आलाय डावखुऱ्या हाताच्या बॅटर करता, ओ चांगला ड्राईव्ह, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, कुणी क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत नाही, चेंडूचा तो एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार, मिळत आहे धावा 4 यशवंत नगर प्रीमियर लीग मधील शानदार चौका। थँक यू डी से, इथे एकत्रित काम करतात हे खेळाडू आणि म्हटलं जातं ना की एकत्र आल्यानंतर सुरुवात होत आहे, सोबत राहिल्याने प्रगती होते आणि एकत्रित काम केल्यानंतर यश मिळतं, ते यश मिळतंय आता बॅटिंग करणाऱ्या टीमला। उडवलंय चंडूला, चंडू अभियत आहे, नो मॅन्स लँड मध्ये चंडू जातोय, मिळतंय 4 धावा। आता मैदानाच्या आतमध्ये आलेलं हा वाद थांबण्याचं काही नाव घेत नाही, चौकार। और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका। जब तक ये दम है कोई नहीं दम है होगा जो ने दो। धन्यवाद धन्यवाद इसे धन्यवाद। यहाँ पर देखिए अब तूफान आ गया है यशवंत नगर के मैदान में, दोनों बल्लेबाज तूफानी बल्लेबाजी करते हुए रोकने का नाम नहीं ले रहे हैं। अब रोकने के लिए यहाँ पर आपको कुछ अलग रणनीति के साथ यहाँ पर गेंदबाजी करनी होगी। अगली गेंद वो शॉर्ट पिच पे गए, बैकफुट पे गए, पंच किया, सिंगल की तरफ जाएंगे, तेज गति से रन बनाते हुए सिंगल को डबल में कन्वर्ट किया है, ये है रनिंग बिटवीन द विकेट और विकेट के साथ रनों की गति को भी बढ़ा दिया है, रन संख्या 26 रन 26। 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर ही धाव संख्या वाढलेली दिसते आपल्याला, 26 धावा फळकावर लागल्यात, 4 षटकांचा मॅच होतोय, मेगा फायनलचा मॅच आपल्या डोळ्यासमोर इथे आलाय। पुढचा बॉल पूल केलाय चंडू हवेत आहे, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चुका करतोय, चुकीला माफी नाही, कारण ही चूक पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी गोल एकदा चुकी करताय ते म्हणजेच फलंदाज, कारण एका चंडूवर तुम्हाला दुसऱ्यांदा जीवनदान मिळत नाही, हे जीवनदान त्याला मिळालं नाही आणि बॅटर आता परततोय गॉन। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। यहाँ पर देखिए रनआउट के रूप में विकेट जरूर गिरी है, इसलिए कहते हैं जिंदगी हमें गारंटी या वारंटी नहीं देती, लेकिन मौके जरूर देती है, एक मौका गवाया तो वहाँ पर दूसरा मौका आ गया, इसलिए थोड़ा सा पेशेंस रहना बहुत जरूरी है, पेशेंस के साथ खेलो, दिमाग की बत्ती को जला के खेलो, तब जाके आप अच्छा क्रिकेट खेल सकते हो। ये क्रिकेट देखिए बहुत ही यहाँ पर संघर्ष करना पड़ रहा है, बल्लेबाजी करने वाली टीम टॉप गियर में है, यहाँ पर गियर चेंज करने का नाम नहीं ले रही है, यहाँ पर रनों के ऊपर आपको संतुलन करना पड़ेगा। मैदान में गया था पानी, क्या आप बनेगी इस क्रिकेट की कहानी, बदलेगी क्रिकेट की कहानी, ये भी दिखने वाली बात होगी। अगली गेंद, ओ शॉर्ट पिच गेंद थी, पॉइंट की दिशा में खेलना चाहते थे, अच्छी गेंदबाजी संदीप जी यहाँ पर, चांगले चंडू आता गोलंदाज कम बॅक करतात, प्रवीण स्वतः संघनायक आहे, 2 चौकार लागल्यानंतर त्यांनी कम बॅक केलाय आणि मागची जी विकेट्स होती जे ओम कापाडिया त्यांनी 16 धावांचं चांगलं योगदान दिलं, त्याच्यामुळेच 27 धावा धाव फळकावर लागल्यात। चंडूंचा जर आपण विचार केला तर 1 चंडू शिल्लक असेल या षटकातील, लास्ट बॉल टू गो, पहिला बॉल चौकार आलाय, दुसरा बॉल चौकार आलाय, तिसरा बॉल 2 धावा आलायत, चौथ्या बॉल या अंपायर पंचांचा डिसिजन आलाय, पंचांचा डिसिजन आलाय, नो बॉलचा डिसिजन आलाय, कारण तुमचं क्षेत्ररक्षण करताना 38 सर्कलच्या आतमध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक पंचांच्या निदर्शनास आले।
म्हणजेच फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जे काही आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि फ्री हिट असेल या वेळेला. उघडा डोळे बघा नीट, पडणारा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटचा चेंडू अडवलाय. बघूया किती धाव मिळत आहेत, परंतु अडवल्यानंतर इथे पुन्हा त्या आउटफील्डने मदत केली. नशीब आता साथ देत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. चार धाबाच्या सहाय्याने संघाची धाव संख्या एक गडी बाद 32 धाबा, 5 बॉलची समाप्ती 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. निश्चित अभी भी देखिए तीसरा ओवर चालू है, यहाँ पर अच्छा प्रयास जरूर किया था, गेंद लगभग उन्होंने पकड़ ली थी, अंतिम क्षण में यहाँ पर देखिए विकेट गिरते गिरते बच गया. अगली गेंद फिर से एक बार बैकफुट पे गए, पंच किया, गेंद हवा में है. यहाँ पर देखिए खिलाड़ी दौड़ रहे हैं, दो खिलाड़ी के बीच में गेंद गिरते भी यहाँ पर दो रन पूरे होते हुए, दो रन के साथ रनों की गति को यहाँ पर आगाज किया गया है और अंकित किए गए दो रन. ओवर खत्म होता हुआ तीसरे ओवर के बाद दूसरा ओवर खत्म हुआ है और रन संख्या बनी है यहाँ पर 34. दो ओवर का खेल हुआ है, 34 रन यहाँ पर बने हैं और फिर से एक बार मैदान में पानी जा रहा है कि दिखने वाली बात होगी. खरं तर आमचे विजय पाटील बघत होते की समर्थक मॅच मध्ये आहेत की नाही आणि मॅच खेळणारे खेळाडू मॅच मध्ये आहेत की नाही, म्हणून त्यांनी चुकून ते बोलले की तीन षटक संपलेत. इथे धाबा धावपळकर लागल्या जात आहेत, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा एक गडी बाद, अजूनही दोन निश्चित 50 के आसपास तो जाएंगे क्योंकि यहाँ पर फाइनल का मुकाबला है. अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है, आधा पल्ला पार किया है. दिल्ली पहुँचने के लिए अब राजस्थान तक पहुँचे हैं, यहाँ से दिल्ली पहुँचने के लिए अब देखिए कुछ समय जरूर लगेगा. अब तीसरा ओवर, तीसरा षटक शुरू है आणि चांगले वुमेन्स क्रिकेटर सुद्धा या ठिकाणी आहेत. ओ चेंडूवर चढवलाय जोरदार हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि या चौकारणीशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. याद करोगे वहां, जाओ तुम चाहे जहां, याद करोगे. थैंक यू डीजे. स्कोर मूव्स ऑन 38, संघाची धाव संख्या धावपळकर आहे ती 38. विजयजी प्रेम एक असं जंगल आहे ना जिथे शूर वाघाची शिकार एखाद्या सुंदर हरणाकडून केली जाते आणि डीजे मास्टर इथे प्रेम गीत वाजवत आहेत. थँक्यू थँक्यू. कुणाची तरी आठवण आली आमच्या डीजे मास्टरला, कदाचित त्यांच्या गर्लफ्रेंडशी भेटण्याची वेळ होती आज संध्याकाळची. ओ चांगला फटका खेळायचा होता परंतु लेग ब्रेक केलाय आणि या चेंडूवर आता त्रस्त केलं बॅटरला. धाव संख्या धावपळकावर आहे ती 38. तिसरं षटक सुरू आहे, चार बॉल अजूनही शिल्लक आहेत तिसऱ्या षटकात. नक्कीच बॅटर त्रस्त आहे परंतु इथे आम्ही सुद्धा व्यस्त आहेत. यावेळी बघा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका मात्र आपण बघितला तर कन्वर्ट केलाय. एक सिंगल पूर्ण केलंय, दुसरा धाव करण्याचा प्रयत्न, दोन धावा सुद्धा पूर्ण. बघता 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 सिंगल नाही तर दोन धावा पूर्ण केल्यात. हो चेंडू कोणाकडे आलाय तर कमलजीकडे आलाय. कमलजी लकी शॅम्प आहेत, कमलजी याचा जबाब देतीलच पुढच्या इनिंग मध्ये. ओ नो बॉल नो बॉल नो बॉल, ओ नो, या ठिकाणी नेमकं काय घडलंय? नो बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावण्याची धाव संख्या पोहोचली एक गडी बाद 41 इज द स्कोर. विजयजी चांगली धाव संख्या इथे उभारली गेलंय. निश्चित इसमें कोई दोहरा नहीं है क्योंकि रन तो बहुत अच्छे बने हैं यहाँ पर. और अब देखिए थोड़ा सा मैच में मजा आने के लिए यहाँ पर देखिए फिर से एक बार फेंक दिया है 6-6-6 रनों के लिए. इसीलिए कहते हैं सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं. कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, दिशाओं को बदलो किनारे अपने आप बदल जाते हैं. किनारे बदल चुके हैं, बल्लेबाज ने अपना काम कर दिया है, अब माहौल भी गर्म हो चुका है क्योंकि ये ऐश्वर्य नगर प्रीमियर लीग है. अब कौन जीतेगा कौन हारेगा ये देख. क्या बात है विजय, खूप चांगलं समालोचन या ठिकाणी करताय तुम्ही. आणि इथे मात्र खूपच संकट आलेत बॅटिंग करणाऱ्या टीमवर, फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार, त्याच्या कोडे दिला आता पुढचा बॉल. निश्चित अगली गेंद यहाँ पर फिर से एक बार लेफ्ट हैंडर गेंदबाज है, दिखे यहाँ पर छक्का जरूर आया, छक्के के बाद सिंगल की तरफ जाते हैं. अब गेंदबाजी करने वाले टीम के लिए इतना ही कहना चाहूंगा, जो खो गया उसको सोचा नहीं करते, जो मिला है उसको खोया नहीं करते, हासिल उन्हीं को मिलती है कामयाबी, जो वक्त और हालात पर रोया नहीं करते. क्या बात है,
विषय आज जास्तच गरम करतायत. मॅच होऊ नये नरम म्हणून त्या मॅचला करतायत आमचं विजय पाटील गरम. आ चंडूला उडवलाय, कवरच्या दिशेने चंडू आलाय, छत्रक्षकाने झेल टिपलाय. कमल 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 0-1 0-1. माझ्या अडचणीच्या काळात प्रत्येक वेळेस आठवतो तुम्हाला तुझा चेहरा. हो रे मित्रा, तुझा आहेस माझा कोहिनूर हिरा. तीन षटकांची समाप्ती आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. तीन गडी बाद 48 धावात चांगले बॅटिंग करून हा बॅटर परतलाय. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर एक पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वाले को कुछ नहीं मिलता यहाँ जिंदगी में, डरने वालों को कुछ नहीं मिलता यहाँ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. अरे इतने लड़ावा लगे बिल्डिंग कर रहे टीम ला. हाँ निश्चित कहते हैं, इसीलिए कहते हैं दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी. अगर आज का दिन आपके नसीब में है तो कुछ क्षणों के बाद आपके हाथ में खूबसूरत ट्रॉफी भी होगी. संघर्ष ट्रॉफी के लिए है, संघर्ष लड़ाई के लिए है और संघर्ष अब इस मुकाबले के लिए है. अब देखिए मैच काफी अच्छी तरह चल रहा है. 48 रन यहाँ पर देखिए फिर से गार. ओ ये क्या हो रहा है, बहुत खूबसूरत कैच यहाँ पर पकड़ा है और विकेट गिरता हुआ. अट्ठेचाळीस या धाव संख्येवर तीसरा गडी बाद झालाय. इम्पॅक्ट प्लेअर मला वाटते आता टेनिस मध्ये सुद्धा चालू करावे लागतील. इम्पॅक्ट प्लेअर म्हणजे जर बघितलं तर इथे आता कमबॅक करताना दिसत या ओव्हर मध्ये. विजयजी वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही है जो तकदीर बदल दे, इंसान वही है जो तकदीर बदल दे. यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, क्या पता कल वक्त ही खुद अपनी तकदीर बदल दे. वाह वाह क्या बात है, क्या बात है. यहाँ पर असर हो गया है भाई, एक का असर दूसरे के ऊपर हुआ है. और देखिए इसीलिए कहते हैं बारिश में ताज का घर नहीं बना जाता और रोने से बिगड़ा हुआ मुकद्दर नहीं बनता. जीतने का हौसला रोको दोस्तों, क्योंकि एक हार से कोई फकीर तो एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. यहाँ पर उस तरह की लड़ाई चालू है. 48 रन बने हैं, अब आने वाला समय बहुत ही महत्वपूर्ण होगा इस क्रिकेट के लिए. संदीप जी पांच बॉल शिल्लक आहेत आणि या पांच बॉल मध्ये बघूया काय रणनीती असेल नवीन बॅटरची. मोठा फटका खेळला जातोय, चंडू मिड ऑन आणि मिड ऑफच्या दिशेने येतोय. लॉंग ऑफ मध्ये कमल 0-1 0-1 चांगली फिल्डिंग करतायत. दोन धावा रोखल्या जाऊ शकत नाही. दोन धावांच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 50 धावा. टीम की रन 50, काम 50 तो बन गया आहे. 50 धावा बनल्यात, 50 रन यहाँ पर बन चुके हैं. और यहाँ पर देखिए अगली गेंद फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर तैयार. ओ उठा के खेलने का प्रयास किया, गेंद जा रही है. जब तक खिलाड़ी पहुंचे ना पहुंचे 2 रन तो सुरक्षित पूरे करेंगे. 52 रन 52 रन अब बन चुके हैं. क्या ड्राइव था यहाँ पर देखिए, ये फुटवर्क बहुत अच्छा था. क्रिकेट में फुटवर्क और मोबाइल में नेटवर्क होना बहुत जरूरी है. ये दोनों के बिना क्रिकेट और मोबाइल हम चला नहीं पाएंगे. इस तरह का खेल 52 रन अब तक बन चुके हैं. टीम की रन संख्या 52 रन, 3 विकेट के नुकसान पर. 52 धावा 3 गड़ी बाद. डांसिंग डाउन द ट्रैक, चार्ज द बॉल ओवर द लॉन्ग ऑन एरिया. इन द लॉन्ग ऑन एरिया गेट अ 2 रन सेफली. 2 धावा सुरक्षित पूर्ण करतात बॅटर आणि या 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या 54, म्हणजेच धावांचं एक चांगलं शिखर गाठलं आहे बॅटिंग करणाऱ्या लेव्हेंडर टीमची. हा इसीलिए ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये बल्लेबाज तो अपनी टीम की जरूरत को देखते है और जरूरत के हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी हो रही है. ओ इस बार देखिए लेग के दिशा में ज्यादा सफल हुए थे. अच्छी गेंद यहाँ पर गेंदबाज की. अंतिम क्षण में चला ये इनिंग का अंतिम मुकाबला, सुपर हिट मुकाबला, क्योंकि ये पिक्चर है सुपर हिट. इसके बाद जाओ किधर मत, इंटरव्यू होगा, पॉपकॉर्न खाओ, आइसक्रीम खाओ और फिर एक बार मैच के लिए जुड़ जाओ. आखिरी गेंद इस इनिंग की और आखिरी गेंद में क्या छक्का चौका क्या आएगा. ओ यहाँ पर देखिए आगे आके खेलने का प्रयास कर रहे थे जयेश जी,
अंतिम क्षण पर पीछे हटे व्हाइट का इशारा, एक रन और यहां पर जुड़ता हुआ, रनों की गति को यहां पर बढ़ा दिया है और अब एक बहुत बड़ा लक्ष्य सामने खड़ा कर दिया है। पिक्चर का एक पार्ट देखा है, पिक्चर का दूसरा पार्ट देखना मत बोलिए, टिकट लेकर आप मैदान में आए हैं, टिकट पैसा वसूल करके निकल जाइए। ओ इस बार देखिए, इस बार देखिए, सिंगल की तरफ जाएंगे, डबल डबल डबल, चित्ता की दौड़, भाग मिल्खा भाग की कहानी दो खिलाड़ी के बीच में देखने को मिलती हुई। भाग मिल्खा भाग तो बहुत अच्छा सुपर हिट हुआ, अभी पिक्चर कैसे होगा, सुपर हिट होगा या डुपर हिट होगा, इसका अगला पड़ाव अगला पार्ट आप देखोगे। और हम थोड़ा सा ब्रेक लेंगे, ब्रेक के बाद फिर एक बार कमेंट्री बॉक्स में बदला होगा और उसके बाद कमेंट्री में फिर से एक बार संदीप जी गावड़ हमारे सीनियर कमेंटेटर और साथ में जुड़ेंगे। तुकाराम मांगेला सर, डीजे एक मिनट तुम्हाला थांबवतो आहे। पहिल्या डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्ती नंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत, 57 आणि 58 धावांचं लक्ष्य, 58 इज द टार्गेट, 57 धावा बनवल्यात, 58 धावांचं लक्ष्य असेल प्रत्युत्तरादाखल। कसं प्रत्युत्तर दिलं जात आहे लिली स्टार्स या टीम्स, याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक। 58 58 महाराष्ट्राचे नामवंत समालोचक इथे जुडले जात आहेत आमच्या समेत तुकारामजी मांगेला सर, आवाज ऐकूया तुकाराम मांगेला सरांचा। धन्यवाद संदीप जी गवण यांचा आवाज आपण ऐकला होता। फायनलची फायनल इनिंग बाकी आहे, त्याच्या अगोदर एक धून ऐकूया आणि येऊया यशवंत नगर प्रीमियर लीग 2024 चा विजेता कोण ठरणार हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया। पहिली इनिंग संपले पण जशी पहिली इनिंग संपले तशी एक गोष्ट नक्की आहे, पहिल्याचा मॅच आहे त्याच्यामुळे लिली स्टार टीम आहे, लिली टीम आहे, ती नाही सोडणार, त्यांना माहिती आहे फायनलच्या मॅच मध्ये कसं खेळायचं आहे ते, त्याच्यामुळे पहिल्या इनिंग पेक्षा दुसरी इनिंग धमाकेदार होऊ शकते, पहिली इनिंग चे दुसरी इनिंग अच्छी आ सकती है, या विश्वासावरती तुम्हाला बॅटिंग करायची आहे। 58 धावांचं लक्ष्य आहे संदीप जी, आजच्या गेल्या 5 दिवसाचा खेळ पाहिला, आजही खेळ पाहिला तरी सर्वाधिक धाव संख्या हाईएस्ट स्कोर आहे, पण हाईएस्ट स्कोर पार करताना तुमचा हाय क्लास परफॉर्मन्स मैदानावरती करायचा आहे आणि हे लक्ष देखील तुम्हाला काढायचं आहे। टार्गेट बडा आहे, टार्गेट नक्कीच मोठा आहे, पण कोई भी टार्गेट आपके साथ से बड़ा नहीं होता, हारा वही जो लड़ा नहीं है, टार्गेट मोठा आहे, तुमचा प्रयत्न मोठा आहे, सलामे सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत, 58 धावांचं लक्ष गाठायचं आहे। यस 58 धावांचं टार्गेट आहे, टार्गेट जरी मोठं असलं तरी तिथे प्रत्युत्तर देणारी टीम सुद्धा मागे वळून बघणार नाही, कारण ते सुद्धा चांगला खेळ करतील। लोक आपण आयुष्य जगत असताना लोक आपल्याला अनेक नावं ठेवत असतात, म्हणजेच लोक काही म्हणो तरी आपलं आपण चांगलं काम करतच राहायचं, कारण लोक इथं हसायला येतात आपल्याला पोसायला येत नाही, म्हणूनच इथे चांगलं काम करावं लागेल त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला, प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला, मग ते हरले तरी चालतील किंवा जिंकले तरी चालतील। नक्की जसं तुम्ही उल्लेख केला की लोकांना नाव ठेवण्यामध्ये वेळ जाऊ द्या, आपण थोडंसं नाव कमवण्यासाठी वेळ सार्थकी लावूया असं म्हणावं लागणार आहे, पण इथे काम करावं लागणार आहे, काम तसं करावं लागणार आहे, पहिल्या इनिंगपेक्षा चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागणार आहे, स्वतःमधला आत्मविश्वास, स्वतःचा कॉन्फिडन्स, स्वतःमधला आवाज प्रत्येकाने द्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेला सांगायचं आहे, ऑल इज वेल, ऑल इज वेल, सर्व काही सुरळीत होईल। राजीव रंजन आलेत गोलंदाजीसाठी, प्रवीण सायकरेनला, नॉन सायकरेनला फलंदाज सज्ज होतोय, प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला संतोष, व्हाइट बॉलचा इशारा होतोय, संतोष सावंत वरती नजर आहेत,
संदीप जी महत्वाचा आहे, हुकमाचा एक काय आणि की रोल की फॅक्टर असणार आहे संतोष सावंतची बॅटिंग? या अगदी बरोबर, कारण इथे वरती आकाशामध्ये कबुतरांचा थवा मला दिसतोय, कारण कबुतर हे 2000 किलोमीटर अंतर कापून सुद्धा ते आपल्या जागेवर येऊ शकतात, म्हणजेच 41 किलोमीटर अंतरावरून ते आपलं जे घर आहे, आपलं जे स्थान आहे ते ओळखू शकतात. इथे रस्ता भटकून चालणार नाही, बॅटिंग करणारी टीम सुद्धा ते लक्ष्याचा पाठलाग करेल असं मला वाटतंय. डिफेन्स करताना एकच धाव फक्त धावपळकावर लागले. आता बघा प्रत्येकाच्याकडे ध्येय असतं, लक्ष असतं, एम गोल. आता हे टार्गेट आहे तुमच्या समोर 58 धावांचं, पण ते टार्गेट पार करताना कोणाला तरी टार्गेट करावा लागणार आहे. एका गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावा लागणार आहे ज्याच्यावरती हल्ला करायचा आहे. हमला करायचा आहे, फ्लिक केलाय, झेल सुटलाय. एक्सप्रेशन बघा, एक्सप्रेशन बघा, थोडासा आवाज सुद्धा आला. हाय उश उफ यत सर्व काही चाललंय, झेल सुटलाय, जीवनदान आपले एक धावही आले. यस, एक धाव तर मिळाली, एक जीवनदान सुद्धा मिळतंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणखीन प्रगती करावी लागेल, इम्प्रूव्हमेंट दाखवावी लागेल, सुधारणा दाखवावी लागतील बॅटरला. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे प्रवीण, जो संघनायक आहे, आणि त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. त्यांचे समर्थक डाव्या बाजूला जवळ आले, त्यांना विनंती करतोय आपण सीमारेषा लगत जवळ उभे राहू नका, थोडेसे मागे राहा प्लीज, रिक्वेस्ट असेल तुम्हाला, जेणेकरून कॉन्सन्ट्रेशन भंग होणार नाही तुमच्याच बॅटरचं. गोलंदाज तयार, गोलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं भंग होतोय. गोलंदाजी मार्गावर राजीव रंजन, या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू आहे, आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी क्रॅम्स कदाचित येताना दिसतायत त्याच्यामध्ये, प्रगती करावी लागेल. आणि म्हणूनच म्हटलं जाते की उगवत्या सूर्याचं आणि पळणाऱ्या घोड्याचं चित्र भिंतीवर काढून कुणाची प्रगती होत नसते. म्हणूनच प्रगती जर तुम्हाला करायची असेल ना, तर सूर्योदयाआधी पळणाऱ्या घोड्याच्या वेगाने कष्टाची मेहनत करावी लागेल, तरच तुम्ही पुढे जाल. बिलकुल आपण सही कारण योग्य आपण वर्णन केलेलं आहे की फक्त बोलून चालणार नाही, तर तुम्हाला करूनही तिथे मैदानावरती दाखवावी लागणार आहे. राजीव रंजन जे गोलंदाजीसाठी आहेत, सायकरीला प्रवीण आहे, तुम्ही उल्लेख केला, कर्णधार आहेत, कॅप्टन कॅप्टन नॉक तुम्हाला खेळायचा आहे, कर्णधाराची खेळी तुम्हाला साकारायची आहेत. आणि अशा फायनलच्या मॅचमध्ये ज्यावेळेला तुमची टीम तुमच्या जवळ आस्था घेऊन अपेक्षा देऊन एक्सपेक्टेशन फार मोठे आहेत, आणि ती खेळी बघूया प्रवीण साकारतात का. पुन्हा एकदा राजीव रंजन सज्ज होती, स्ट्रायकर एंडला प्रवीण आहेत, स्ट्रायकर एंडला फलंदाज रेडी. हा कोटा मॅच चेंडू मिस टाइम स्ट्रोक झालाय, शतक चेंडूच्या खाली 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 पुन्हा एकदा जय सुटलाय. तिथे ओम आले होते, मध्ये रोमी लाले, दोघांची टक्कर. आणि जसं म्हणतात ना, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. पण आता काय झालं माहितीये का, आता जग बदलले संदीपजी. दोघांचं भांडण झालं का पहिला तिसरा सोडवायला जायचा, पण आता दोघांचं भांडण लागलं का तिसरा व्हिडिओ बनवायला लागतो. ही दृश्य आपण अनेक वेळा बघितलं अशी, आणि मग नंतर आपल्याला ते व्हिडिओज व्हायरल झालेले दिसून येत आहेत. आज युट्यूबचा फायदा एक तोच झालाय आपल्याला, कारण पहिलं युट्यूब चॅनल जर आपण बघितलं तर 14 फेब्रुवारी 2005 साली या दुनियेमध्ये अस्तित्वात आलं, ज्यावेळेत आपण बघितलं चार्ड हार्डली, स्टीव चेन आणि जावेद करीम या तीन शास्त्रज्ञ जे संशोधक होते त्यांनी शोध लावला, आणि यूट्यूब चॅनल हे पहिलं अस्तित्वात आलं होतं. आज डीबीएन चॅनलचं सुद्धा चांगलं कौतुक करेन मी, क्लिअरिटी खूप सुंदर आहे आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत आहेत. मेहनत आहे, म्हणजे क्लीन अँड नीट टेलिकास्ट करणं हे डीबीएन चं नेहमीच ध्येय राहिले आहेत, आणि त्याची मेहनत आहे. म्हणजे प्रवीण पाटील, धनंजय या दोघांनी तयार केलेली ही डीबीएनची टीम, आणि आज एकेका दिवशी 4-4, 5-5 सेटअप ज्यावेळेला स्पर्धेला लागला. आणि खास वैशिष्ट्य डीबीएनचं एक आहे की जो स्कोरबोर्ड आपण बघतोय ना, तो स्कोरबोर्ड त्यांनी स्वतः डेव्हलप केलेला आहे. त्याच्यामध्ये वॅगन व्हील आहे, त्याच्यामध्ये प्लेअर पोझिशन आहेत, त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक आहेत, मॅनहॅटन आहे, त्याच्यामध्ये ग्राफ आहे, आणि प्रत्येक खेळाडूंनी केलेली कामगिरी लगेच हायलाईटच्या स्वरूपात आणण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती अति जलद गतीनं नेहमीच डीबीएन दाखवते. पण याच्यामध्ये प्रत्येकाची मेहनत आहे, प्रत्येकाने दिलेले कष्ट आहेत. बघा कोणी आहेत ना संदीपजी हार्डवर्क करतो, तर कोणी असं येतो स्मार्ट वर्क करतो. डीबीएनने दोन्ही केलंय, हार्डवर्कही केलंय आणि स्मार्ट वर्क देखील केलंय, म्हणून डीबीएन आता प्रगती करताना दिसते. पण डीबीएनने प्रगती तर केलंय, बॅटिंग करणारी टीम प्रगती करेल काय? 58 धावा चेस करायच्या आहेत अजूनही, 55 धावांची आवश्यकता, 55 रन्स रिक्वायर टू विन इन 21 बॉल. 21 बॉलमध्ये 55 धावांची गरज आहे, वेळ जास्त वाया जातो आहे. जर एखादा फिल्डर तुमचा इंजुर्ड असेल तर अतिरिक्त खेळाडू तुम्ही पाठवून द्या प्लीज.
जास्तीत जास्त वेळ वाया जातोय या वेळेला आणि पंच सुद्धा याकडे लक्ष देतील. खलीद सर आणि जयप्रकाश गरज सर हे दोन पंच या स्पर्धेकरता आपल्याला उपलब्ध झालेत. आशिष मैदानाच्या दिशेने जाताना दिसतात आपल्याला. आज चांगली रंगरंगटी केली दसमलोचन क्षेत्रामध्ये आमच्या विजय पाटील सरांनी. अभिमान वाटतोय, प्राऊड फील होतोय. आणि आज बऱ्याच वर्षानंतर कदाचित विजय पाटीलचा तो फॉर्म पुन्हा परत आलाय. हो, मला तेच वाटलंय, कारण आम्ही त्यांना आमंत्रण देत असतोय अनेक स्पर्धांमध्ये, परंतु त्यांच्याकडे वेळ फार कमी असतोय. कारण म्हणतात ना की या पृथ्वीवर सर्वात मोठा गुरु कोण, तर या पृथ्वीवर कोणी जर तुम्हाला प्रश्न केला तर त्याचं उत्तर नक्कीच द्या. या पृथ्वीवर खरा गुरु आहे तू वेळ, कारण वेळ जे शिकवते ना ते दुसराच कोणता मोठा गुरु कधीच शिकवत नाही. आणि नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला की वेळ सर्व काही दाखवते, वेळ सर्व काही बदलते, वेळेवरती सर्व काही समजते, म्हणून वेळेला महत्व देणे आवश्यक आहे. समय हर समय को बदल देत आहे, बस समय को थोडा समय चाहिए, वेळेला देखील वेळेची गरज असते. आता थोडासा वेळ गेलाय, बघूया. एक क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाची गोष्ट असते, ते मोमेंटम शिफ्ट झालाय का दुसऱ्या बाजूला तो पाहूया. गोलंदाज तयार झाला. ओ, ब्लॉक होल डिलिव्हरी, चंडू आभेत आहे आणि बघूया काय घडलंय. विकेटच पतन झालंय, परतावं लागतं बॅटरला. जल्लोष करतात फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. महत्वपूर्ण विकेट मिळाली, गॉन. हट्टा सावन की घटा, हट्टा सावन की घटा. मेरे सपनों का वो राजा. थँक्यू. महत्वाचा विकेट प्राप्त केला संतोष चव्हाणच्या रूपानं. मोठा धक्का देखील लागलाय. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी गेल्यात राहुल. आता राहुल मैदानावरती गेले, त्याला जपून पाऊल टाकावं लागणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ लव्हेंडर टीमला थोडेसे विजयाची चाहूल लागले, त्याच्यामुळे राहुलला जपून पाऊल टाकावं लागणार आहे आणि खेळ करावा लागणार आहे. याच्या अगोदर तुम्हाला कधीची संधी आली नव्हती, पण आता संधी आले. ही ऑपॉर्च्युनिटी आहे, क्रायसिस मध्ये ऑपॉर्च्युनिटी, अपघा मे संधी खोजी आहे आणि ती संधी तुम्हाला साधायची आहे. स्ट्रायकर एंडला राहुल, क्रॉसमॅन फटका, चेंडू जातोय जबरदस्त डीप वरती क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू गेला डोक्यावर, चेंडू बॉट लाईन च्या बाहेर. चौकार. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. स्कोर मूव्ह ऑन 7. आता 19 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता. थोडासा आत्मविश्वास वाढण्याकरता हा चौकार कामी येईल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. नवीन आलेला बॅटरने चौकार ठोकलाय राहुल जोशी. लेग स्टंपच्या दिशेने हा चंडू पडलाय, इम्पॅक्ट बघितला गेलाय. एक ही धाव मिळत नाही या चंडूवर. षटक संपतं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धाव संख्येचा पाठलाग करत असताना लिली स्टार्स टीमची धाव संख्या 1 गडी बाद 7. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता. 18 चंडू, 51 धावा. मैं निकला ओ गड्डी लेके, थैंक यू. पहिले षटकाचा खेळ संपलाय, धावा आहे धावलकरती 7. 18 चंडूचा खेळ शिल्लक आहे, 51 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू, 51 धावा. थोडस स्पीडअप करायचं गेम, थोडस फास्ट करा, वेळ जास्त जातोय. यस, अगदी बरोबर, वेळ जास्त जातोय. अन्यथा हा मॅच फायनलचा मॅच पुढच्या वर्षी आपण खेळू जर असाच वेळ गेला तर. कारण होळीचा सण आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला एन्जॉयमेंट करायचे, प्रत्येकाने आपला प्रोग्राम सेट केलाय काय करायचंय, त्याच्यामुळे प्रत्येक स्टेजवरती आहे ना काही ना काही आहेत. म्हणजे रॉयल स्टॅक आहे तर रॉयल स्टॅक ते सांगतो ना, इट्स युअर लाईफ, मेक इट लार्ज. आता प्रत्येक जण काय करतो तर लार्जच बनवतोय, तसा ते रॉयल स्टॅक वाला खेळ आहे. यामध्ये पण मला बोलायचं आहे की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. बोलू का? ओ, चांगला बॉल, चांगला बॉल, स्विंग अँड मिस. तर पुन्हा एकदा विनंती करतो आमच्यामध्ये माननीय सन्माननीय माजी नगरसेवक आपल्या सर्वांचे लाडके हार्दिक दादा आलेले आहेत. हार्दिक राऊत साहेबांना विनंती करतोय की तुम्ही मान सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. तर आपण सामन्याकडे सुद्धा जाणार आहोत. तर आपल्या सर्वांचे लाडके
माननीय हार्दिक राऊत साहेब आपण पाहतोय सध्याच्या घडीला वसई विरार शहर महानगरपालिका माजी नगरसेवक सदस्य पालघर जिल्हा नियोजन समिती त्यानंतर अध्यक्ष पालघर जिल्हा सहकारी गोळ निर्माण संस्था अशा अनेक पदावरती सध्याच्या घडीला कार्यरत असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय लाडके युवा माजी नगरसेवक सन्माननीय हार्दिकजी राऊत साहेब तुमचं हार्दिक स्वागत आहे. चला आपण पुन्हा जाऊया. अगदी बरोबर. आणि कर्मचाऱ्यांसाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणजेच हार्दिक दादा राऊत या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. पुढचा बॉल सुचित करण्याचा प्रयत्न केलाय. हा चंडू मिस केलाय. मान्यवरांच्या माहिती करता लिली आणि एका बाजूला लेवेंडर या दोन टीम दरम्यान मेगा फायनलचा मॅच सुरू आहे. 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. सध्याची स्थिती आहे लिली टीमची 1 गडी बाद 7 धावा 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि ज्या पद्धतीने दबाव निर्माण केला प्रेशर पूर्णपणे क्रिएट केलेला आहे त्याचा टीम लिली स्टार अर्थात लिलीच्या टीमवरती आणि लेवेंडर टीमला चौथा आपण बघतोय. मोठ्या धावसंख्या त्यांनी उभारली होती. कोलमाट्याचा चेंडू आता ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने. चेंडू जातोय जोपर्यंत फील केला जाईल वेगाने चेंडूवरती तिथून पोहोचल्यात. दुसरे धाव देखील या चेंडूवरती पूर्ण केल्या जात. हे दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 9 वरती कमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये कमेंट्री बॉक्स मध्ये असणारे विजय पाटील पुन्हा एकदा जॉईन होईल. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती 9 गोलंदाज रेडी होतोय. राजेश नक्कीच 9 धावा आपण पाहतोय आणि या धावांचा जो डोंगर आहे तो मोठा आपल्याला पार करताना पाहायला मिळेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठे फटके खेळावे लागतील. जय विजय हा क्रिकेटचा खेळ आहे. परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चेंडू अवैध आहे आणि यावेळी मात्र आपण बघितलं तर गडी बाद होताना पाहायला मिळतो. इज गॉन. पुन्हा एकदा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. जसे फलंदाजीला गेले तसं डगआउट मध्ये भरून टाळ्याचा आवाज झालाय. आशिष गेले आता. आपण प्रवीण परतले आता तंबूच्या दिशेने. आशिष वन ऑफ द एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून यशवंत नगरचे ज्या पद्धतीने म्हटलं जातं तसे खेळाडू सध्याच्या कडल्या मैदानावरती दाखल झाले आहेत. पण गोलंदाज राजेश मिश्रा यांनी प्रभावित करणारी कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहेत आणि फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला खेळ ते दाखवत असताना. नक्कीच खेळ चांगला आहे. परंतु खेळाला रंगरूप लावावं लागेल. होळीचा सण आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण रंगबेरंगी होळी उत्सव पाहणार आहोत. परंतु क्रिकेटचा माहोल काय सांगतोय. चेंडू बघा आपण बघितलं शरीरावरती आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर पाहिली तर फक्त 9 धावा. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि एकोणपन्नास धावा करायची. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. फक्त धावांची गती जर पाहिली तर फक्त 9 धावा आपल्याला धावपळकावरती पाहायला मिळत आहेत यावेळी. आणि अजूनही बघितलं तर खूप मोठं अंतर पार करायचं आहे. हा सामना असं वाटलं होतं की रफ अँड टफ होईल. पण ज्या पद्धतीची सुरुवात झाली ते पाहता सामना कुठेतरी फसला आहे असं मला वाटतंय. अजी राजीवची आणि ओमची जी भागीदारी झाली होती पहिल्या विकेटसाठी त्यानंतर आक्रमण केलं होतं ते एकाच करून हळलं आणि त्यानंतर गोलंदाजी करताना राजीवची षटक आणि मागचं षटक राजेश मिश्राचा पूर्णपणे पकड घट्ट बसवले आहेत. गोलंदाजीसाठी जयेश भोईर कुटुंबाचा चेंडू तर कट करत होता. चेंडूला पूर्णपणे आता या पकडीमध्ये घट्ट बसवलेला आहे. आणि जरा पूर्ण इतिहासही पहिला यशवंत नगरच्या प्रीमियर लीग मधला गेल्या वर्षीचा डॉमिनेट केलं होतं व्हायलेटला आणि यावर्षी पूर्णपणे डॉमिनेट केलंय त्या टीम लेवेंडरच्या संघानं. नक्कीच काही नवीन चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या वर्षामध्ये. आणि येणं हे होणं फार जरुरी आहे कारण प्रत्येकाला संधी मिळते असं बोललं जाते. संधी ज्याला निर्माण करतो तो बुद्धिमान असतो. संधी निर्माण करतो तो कर्तृत्ववान असतो. आणि यावेळी संधी आलं या संघाला सामना जिंकण्याची. बघूया हा सामना जर जिंकला तर एक नाव कोरलं जाईल यशवंत नगर चषकावरती. नाही नाव तर कोरलं जाणार आहे पण आज सेलिब्रेशनही होणार आहे. होळीचं सेलिब्रेशन आहे त्याच्यामध्ये डबल धमाका आहे. ही ट्रॉफी आणि होळी दोन्हीचा डबल धमाका आहे. धमाका जेल सुटलाय. अर्चल यांच्या हातून जेल सुटलाय. समोरच्या दिशेने चेंडू गेला होता. डोंगा रिजन मध्ये चेंडू पर्यंत पोहोचले होते. जेल टिपण्याचा प्रयत्न. जेल सुटलाय. डबल सेलिब्रेशन आहे. यशवंत नगर प्रीमियर लीग आहे आणि होळी आहे असं डबल सेलिब्रेशन आज संध्याकाळी.
नक्कीच झेल सुद्धा आपण बघितलं तर सुटला गेला, धावा आपण पाहिलं तर आता खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे आणि पल्ला गाठण्यासाठी आता बघितलं तर दिल्ली खूप दूर आहे, परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. एखादे दोन षटकार जर आले तर सामन्यामध्ये कलाटणी मिळेल का? वेगावरती सॉर होत आहेत दोन खेळाडू, मात्र बघितलं तर फुटबॉलच्या पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. खेळ क्रिकेटचा आहे पण तिथे पद्धत जी होती ती फुटबॉलची वापरली गेली आणि कधी कधी या गोष्टी आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. लांब असतो ज्या वेळेला चेंडू लांब असतो त्यावेळेला क्षेत्ररक्षक तोच प्रयत्न करतो की किमान चेंडू अडवणं, चेंडू थोडस थांबवणं ते गरजेचं आहे, पण तोच प्रयत्न केला गेला होता. धापलकावरती नजर टाकली तर धापलकावरती धाबा झाल्या त्या. आतापर्यंत 13 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जयेश भोई स्ट्रायकर आहे फलंदाजा. कुणा कुठं पाहता चेंडू होता, 8 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. फॉलो थ्रो मध्ये फील्ड केलं गेलं. शिष्टांवरती नेम साधण्याचा प्रयत्न. ओर्थ्योच्या स्वरूपात अजून एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये 43 धावा करायच्या, म्हणजे 7 चेंडूवरती षटकार मारला तर 42 होतील. नक्कीच आता आपण बघितलं तर थोडस लांबचा पल्ला गाठायचा आहे, तेवढं अशक्य असं नाहीये क्रिकेटमध्ये, शक्य करावं लागेल. रिंकू सिंगने ते करून दाखवलंय, युवराज सिंगने ते करून दाखवलंय, हर्षल गिब्सने ते करून दाखवलंय, मिताली राजने ते करून दाखवलंय, तुम्हाला पण करावं लागेल. हो यावेळी बघा चेंडू आपण बघितला तर पुन्हा एकदा सिंगलसाठीच जातोय, पण सिंगलने काही होणार नाहीये. जर आपण बघितलं तर लेव्हेंडर हा संघ विजयाच्या जवळ जाताना पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. आणि जसा तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, शेवटचा ओव्हर बाकी आहे, शेवटच्या षटकाचा खेळ इथे बाकी आहे. आता लेव्हेंडर टीमनं नक्कीच सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आणि त्यांच्या जे बिल्डिंगचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये मेसेज पडायला सुरुवात झाले, अभी तो पार्टी सुरू होई आहे. आणि लेव्हेंडर टीम बिलकुल एन्जॉय करण्यासाठी रेडी झाले आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये इथून 42 धावा करायचे. 6 चेंडू 42 धावा, प्रत्येक चेंडूवरती षटकार मारला तरी 36 धावा होतील. अशक्य पाय आव्हान येऊन बसलंय. एकतर्फी सामना आपल्याला फायनलचा पाहायला मिळतोय. मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना लेव्हेंडर हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि यशवंत नगर प्रीमियर लीग मधला विजेता सुद्धा ठरेल असं सुद्धा आपल्याला सध्याच्या कडीला पाहायला मिळतंय. बघितलं तर आपण या व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत, DNA मॅडम सुद्धा आहेत आणि आता थोड्याच कालावधीमध्ये आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत माजी नगरसेवक हार्दिकदादा राऊत, यांना सुद्धा आपण पाहतोय व्यासपीठावरती. त्या जोडला आपण बघितलं तर सदस्य आहेत ते पालघर जिल्हा नियोजन समितीचे. त्यानंतर आणखीन काही पदं त्यांच्याकडे आहेत, त्यांचं अध्यक्ष आहेत पालघर जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचं काम त्यांच्या माध्यमातून असं अनेक पदं त्यांच्याकडे आहेत. आपल्या सर्वांचं लाडकं उपस्थित आहे. त्याला सामन्याकडे आपण बघितलं तर सामना आता जवळजवळ विजयाच्या मार्गाकडे जातोय, तो म्हणजे लेव्हेंडर हा संघ पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे इथून चौकाराला आणि या चौकाराने काय बघा धावामध्ये जास्त काही बदल होणार नाही, पण थोडस एंटरटेनमेंट होऊ शकतं. विजय आणि पराभवामधला फरक थोडासा कमी होऊ शकतो, इतकाच काय तो फरक आहे. लेव्हेंडर नाही आहे तर लिली हा संघ आपण बघितला तर पराभवाच्या छायेत जो गेलाय. यावेळी बघितलं तर धावसंख्या बघितली तर 22 धावा. रनर अप नक्कीच राहतील, प्रयत्न तर चांगले केले होते. शेवटी हार जीत हा क्रिकेटचा एक भाग आहे. ऐको, कोणीतरी एक जिंकणार, कोणतरी एक करणार, पण यशवंत नगर प्रीमियर लीग सक्सेस करणं, यशस्वी करणं ते गरजेचं होतं आणि प्रत्येकानं दिलेला वाटा, प्रत्येकानं दिलेलं सहकार्य आणि यशवंत नगरच्या पूर्ण रहिवाशीने दिलेला तो प्रतिसाद होता, साथ होता. एकदा जोरदार टाळ्या या ऑर्गनायझिंग कमिटीसाठी व्हायला पाहिजे. यशवंत नगर प्रीमियर लीग ची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्यांनी केलेली मेहनत, त्याने दिलेले श्रम, त्याने दिलेला आपला वेळ हा महत्वाचा होता. सर्वांना एकत्र आणणं, सर्वांना एकत्र घेऊन चालणं या टीमनं केलेलं आहे. क्रिकेट तो एक बहाना आहे, असल में सबको साथ लाना आहे असं म्हणावं लागे नाही, कारण यशवंत नगर प्रीमियर लीग मध्ये सर्वांना एकत्र आणण्याचं काम या पूर्ण ऑर्गनायझिंग टीम ने केले आणि त्याने केलेलं कामही महत्वाचं आहे. शेवटच्या क्षणी आपण बघतो फटका खेळण्याचा प्रयत्न. जेल टीपला गेलाय, तिथून जयेश भोईर होते. कोणत्या टीमचं कौतुक त्यासाठी व्हायला हवं विजय, कारण आज एकत्र आणणं एक थोडीशी काळाची गरज आहे आणि तेच त्या ऑर्गनायझिंग टीमनं केले. इसलिए तुमको सामने वाला बैनर भी उड़ रहा है, उनको पता है अभी मुकाबला खत्म हो रहा है. इसीलिए ना जीतना जरूरी है ना हारना जरूरी है, क्रिकेट का खेल है, इसको खेलना जरूरी है आणि तो खेळ आतापर्यंत या सर्व टीमनी 12 संघांचा सहभाग आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे आतापर्यंत आणि शेवटचा अंतिम सामना थोड्याच कालावधीत समाप्तीच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यामागे जे स्पॉन्सर्स होते सर्व स्पॉन्सर्सही ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं मनापासून आज आभार आहे. आयोजक समितीच्या वतीनं सर्व
टायटल स्पॉन्सर आपण डीएनएला पाहतोय आणि इतरही काही जे स्पॉन्सर्स आहेत त्या सर्व स्पॉन्सर्सचं देखील अभिनंदन. यशवंत नगर प्रीमियर लीग 2024 विनर 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 ठरलाय टीम लव्हेंडर. जयेश भोईर मंचावर यायचं आहे. जयेश भोईर विजेता संघाचे खूप खूप अभिनंदन, तसेच लिली संघाचे देखील खूप खूप अभिनंदन. फर्स्ट टाइम फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि उपविजेतेपद पटकावलेले आहे. लव्हेंडर संघाने देखील खूप श्रेय लव्हेंडर संघाला द्यायला लागेल. प्रथमच त्यांनी लव्हेंडरनी ट्रॉफीवर आपलं नाव कोरले आहे. खूप दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. याला स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणतात. दोन्ही टीम हस्तांदोलन करत हीच यशवंत नगर प्रीमियर लीगच खरं श्रेय खरं यश म्हणता येईल. जयेश भोईर, जयेश भोईर कॉंग्रॅच्युलेशन. पण तुम्ही आता डायस्पोरा आहात.